तर मित्रांनो आपला पुढचा टॉपिक आहे आता फाइंड द युनिट डिजिट म्हणजे एकक स्थानचा अंक शोधणे. टॉपिकचं नाव काय? फाइंड द युनिट डिजिट. फाइंड द युनिट डिजिट म्हणजे एकक स्थानाचा अंक शोधणे. भरपूरदा प्रश्न येतो याच्यावर. एकक स्थान म्हणजे काय ते माहिती आहे तुम्हाला? समजा अशी संख्या आहे 7891, तर एकक स्थानचा अंक कोणता असतो? हा शेवटचा 4322. एकक स्थानचा अंक कोणता आहे? शेवटचा आहे, इतकं तुम्हाला माहिती. तर बऱ्याचदा प्रश्नांमध्ये एकक स्थानचा अंक विचारलेला असतो. समजा तुम्हाला प्रश्न विचारला असा 4561 अधिक 7822 यांचा एकक स्थानचा अंक विचारलाय, काय करणार? हा एक आणि हा एक यांची बेरीज किती होते? 3. म्हणजे एकक स्थानचा अंक किती येईल? 3. म्हणजे पुढची संख्या किती ते काय मॅटर करत नाही. प्रश्नामध्ये दिलेला एकक स्थान किती ते जास्त मॅटर करतं. पुढे काही पण संख्या आली असती, म्हणजे आता किती अशी संख्या आली असती 5461, संख्या वेगळी आहे का नाही? आणि त्याला असं असतं 8722, बरोबर, संख्या वेगवेगळ्या होऊन गेल्या का नाही? तरी सुद्धा एकक स्थान अंक किती आहे? 1 आणि 2. तर बेरीजच्या शेवटी काय येणार आहे? 3च येणार आहे का नाही? म्हणजे बेरजेमध्ये किंवा कोणत्याही क्रियेमध्ये जर तुम्हाला असं विचारलं की एकक स्थान कोणता, तर शेवटचा एकक स्थान महत्वाचा असतो प्रश्नामधला, बरोबर. आधीच्या संख्या कोणत्या पण राहिल्या, आधी त्या राहिल्या असतं 9651, बरोबर, अधिक 4351, बरोबर. आधीच्या संख्या, सॉरी इथे 52 घ्या, आधीच्या संख्या काही पण राहू द्या, इथे शेवटी 1 आणि 2 दिसतोय का नाही? याचं उत्तर सुद्धा काय असतं? 3. तुम्हाला माहिती बेरजेचा नियम, तुम्हाला माहिती बेरजेचा नियम, शेवटपासून बेरीज करतो आपण, एककापासून बेरीज करतो का नाही आपण? म्हणजे बेरीज अशी करतो आपण 9651 अधिक 4352 आधी इकडून बेरीज करतो आपण 1 आणि 2 3, मग इकडे काही पण राहू द्या, इकडे तर 3च येणार आहे ना. म्हणजे बेरजेमध्ये काय असतं? तर शेवटचा एकक स्थान महत्वाचा असतो. एवढं तुम्हाला पहिली कन्सेप्ट कळली असेल, इझी होती कन्सेप्ट. जर तुम्हाला असं काही विचारलं बेरजेचा एकक स्थान, तर फक्त एकक स्थानकांची बेरीज करावी लागते. म्हणजे असं आलं तुम्हाला, समजा 8799 अधिक 9332, बरोबर, 9 आणि 2 ची बेरीज होईल काय? 9 आणि 2 11, हा 1, हा चला 1, हा चला किती बनला होता शेवटी? एकच उरला तो एकक स्थानचा, बरोबर. मग शेवटी एकक स्थानी काय आला? 1. म्हणजे कोणत्याही बेरजेच्या ठिकाणी जर एकक स्थान विचारलं, तर फक्त शेवटच्या अंकांची बेरीज करून टाकायची, जे उत्तर येईल ते एकक स्थानी लिहिता येईल. म्हणजे कोणत्याही संख्येची बेरीज करायला लावली आणि त्याचा एकक स्थान विचारला, तर फक्त एकक अंकांची बेरीज करा, जे उत्तर येईल ते एकक स्थानला लिहून टाकायचं, बरोबर. हा नियम आला पुढे कॉम्प्लिकेटेड एक्झाम, कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल मध्ये काम येईल. तर तुम्हाला पहिले स्टार्टिंगच्या छोप्या सोप्या गोष्टी माहित पाहिजे. आता वजाबाकी घेतली आपण, समजा 7657 वजा 8976, बरोबर, काय वजा होईल आधी? 7 आणि 6 वजा होईल का नाही? एकच स्थानचा 7 आणि 6 गेला, किती उरला? 1. आता संख्या दुसरी काय राहिली? समजा 5457 वजा 3276, शेवटी 7 आणि 6 दिसतोय का नाही? मग 7 वजा 6 परत काय होईल? 1. आधीच्या संख्या काहीच मॅटर करत नाही, एकच स्थानावर काय ते जास्त महत्वाचं आहे, त्यांची वजाबाकी करायची आणि उत्तर 1 लिहायचं. म्हणजे बघा, तुम्ही जर असं एक्झाम्पल घेत असत 5457 वजा 3276 वजाबाकी कडून स्टार्ट होते, एकापासून स्टार्ट होते का नाही? मग 7 आणि 6 गेला 1, मग इकडे काही पण राहू द्या, काही फरक पडत नाही. म्हणजे फक्त एकक स्थानाची काय होते? वजाबाकी होते. म्हणजे फक्त काय होते? एकक स्थानाची वजाबाकी होते. आता समजा असा क्वेश्चन आला असता तुम्हाला 4321 वजा 6724 अशी वजाबाकी होते, काय होईल बघा? 1 आणि 4 वजा होईल, 1 आणि 4 वजा होतो का? 1 आणि 4 वजा होत नाही. मग हा 1 काय करेल? एक संख्या घेईल का नाही? 1 काय करेल? खाच्या घेईल. इथे आजच्या काय होऊन गेला? मग टोटल 11 आणि 4 जाईल, 11 आणि 4 गेला म्हणजे उत्तर किती आलं? 7. एकक स्थानी काय आलेलं राहील? 7. म्हणजे समजलं, जर तुम्हाला वजाबाकीची क्रिया दिली आणि एकक स्थान विचारलाय, तर काय करणार? शेवटच्या एकक स्थानातून हा एकक स्थान वजा करायचा, जे उत्तर येईल ते एकक स्थानी राहील. पण जर एकाची संख्या कमी आहे, जी संख्या वजा करते ती वजा करणारी संख्या जर कमी आहे, तर काय करावं लागतं? वरून हातचा घ्यावं लागतं आणि ती जी वजाबाकी तिचं एकक स्थान लिहावं लागतं. आलं लक्षात? ही होती सोपी कन्सेप्ट. आता बेरीज झालं, वजाबाकी झालं, आता गुणाकार बघू आपण. आता गुणाकार बघू आपण. 125 अधिक 124, सॉरी 125 गुणिले 124, याचा एकक स्थान विचारलाय तुम्हाला. याचा काय विचारलाय? एकक स्थान विचारलाय. काय होईल? एकक स्थान आता गुणाकार होईल. 5 चौक 20, हा 0, हा चला गेला 2. एकक संख्या 0 जुळेल, बरोबर.
म्हणजे याचा एकक संख्या आला शून्य. तुम्ही इथे अशी संख्या केली असती 215 × 734 बरोबर. संख्या वेगळ्या होऊन गेल्या का नाही. एकक स्थानी इकडे पाच आणि इकडे पण पाच आहे, सॉरी इकडे चार आहे, इकडे पण पाच होता इकडे पण चार होता. बघा 5 × 20 इथे पण शून्य देईल, हा चला 2 गेला 2. एकक स्थानी त्याच संख्या आहेत का नाही, म्हणून एकक स्थान बदलला का नाही. म्हणजे जर कधी गुणाकाराचं उत्तर विचारलं तरी सुद्धा फक्त एकक स्थानाचा गुणाकार करायचा, पुढे काही पण राहिला काही फरक पडत नाही. एकक स्थानाचा गुणाकार करायचा, जो एकक स्थान आला ते उत्तर मध्ये राहील. तुम्हाला एक कन्सेप्ट सोपी सांगतो, तुम्हाला 125 × 124 समजा तसा होतो गुणाकार. आधी चाराने पूर्ण याला मल्टिप्लाय होतो, 5 × 24 हा चला 2, 4 × 2 = 8 × 2 = 10 हा चला 1, 4 × 1 = 4 आणि 1 = 5 इथे येतो स्टार बरोबर किंवा शून्य, काही पण स्टार किंवा शून्य. आता 2 ने मल्टिप्लाय, 2 × 5 = 10 हा चला 1, 2 × 4 = 1 = 5 2 × 1 = 2 बरोबर. आता किती शून्य येतील, हा एकाने गुणताना 2 शून्य येतील, मग हा 1 × 5 1 × 2 = 2 1 × 1 = 1. आता बेरीज होईल, या शेवटच्या अंकांची बेरीज होईल, इकडे खाली ते स्टार झाले होते का नाही, म्हणजे या पहिल्या चारांचे गुणले ते जिकडे एकच स्थान येतोय का नाही. इकडे पुढे काही पण संख्या राहिली असते, चाराने पाचला गुणले शून्य येणार आहे का नाही, त्यामुळे कोणताही गुणाकाराचं एकच स्थान विचारलं तर सिंपल आहे, फक्त एकच स्थानाचा गुणाकार करायचा, जो एकच स्थान येईल तोच तुमचं उत्तर राहील. एवढ्या 3 कन्सेप्ट लक्षात राहू द्या. बेरजेला पण फक्त एकच स्थानाची बेरीज करायची, वजाबाकीला पण फक्त एकच स्थानाचा वजाबाकी करायची, गुणाकाराला सुद्धा एकच स्थानाचा गुणाकार करायचा. याच्यावर मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो बघा, किंवा 3-4 एक्झाम्पल देतो. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला 1 × 2 × 3 यांचं एकक स्थान सांगा. प्रश्न असा आहे, एकक स्थानाचा अंक शोधा, गुणाकार दिलाय बरोबर 1 × 2 × 3 काय होईल, 2 × 1 = 2 × 3 = 6 किती उत्तर आलं, 6. एकच संख्या म्हणजे ती एकक स्थानची संख्या आहे, उत्तर काय आलं तुमचं 6. जर प्रश्न आला समजा 11 × 22 × 33 काय प्रश्न आला, 11 × 22 × 33 काय उत्तर येईल बघा, काय उत्तर येईल बघा, 2 शेवटी एकक स्थानी काय इथे 1, ह्या एकक स्थानात आधी ह्या एकक स्थानाची गुणाकार होईल, त्याचा ह्या एकक स्थानाची गुणाकार होईल, म्हणजे 1 × 2 × 3 झालं का नाही, मग तरी सुद्धा एकक स्थान काय येईल, 6 येईल, कारण की ह्या एकक स्थानाचा ह्या एकक स्थानाची ह्या एकक स्थानाची गुणाकार होईल, उत्तर काय आलं 6. जर असा प्रश्न आला समजा 111 × 222 × 333 आता एकक स्थान विचारला, काय होईल, ह्या एकक स्थानाचा ह्या एकक स्थानाशी ह्या एकक स्थानाशी गुणाकार होईल, 1 × 2 = 2 × 3 = 6 2 × 3 = 6 समजतंय. म्हणजे गुणाकार करताना फक्त एकक स्थानाचा गुणाकार करायचा, जे उत्तर येईल तेच त्यांचं एकक स्थान राहील, पुढची संख्या काहीच मॅटर करत नाही, कारण की एकक स्थान हे फक्त एकक स्थानचाच गुणाकार ठरवेल. आता असा प्रश्न आला समजा 81 × 82 × 83 --89 यांचा एकक स्थान विचारला आहे, यांचा काय विचारलाय, एकक स्थान विचारला आहे, मग तुम्ही असं करणार का, हा 1, 2, 3, 9 पर्यंत गुणाकार, म्हणजे तुम्ही असं करणार का 1 × 2 × 3 × 9 यांचा गुणाकार करणार, एवढा करायची गरजच नाही. तुम्हाला एक गुणाकार सिंपल समजतोय, या गुणाकारामध्ये 2 × 5 येणार आहे का नाही, ह्या गुणाकारामध्ये 2 × 5 येणार आहे का नाही, 2 म्हणजे किती होता 10 होता. आता 10 ने तुम्ही कोणत्या पण संख्येला गुणा, कोणत्या पण संख्येला गुणा, शेवटी शून्य येणार आहे का नाही. समजा तुम्ही 10 ने 7 गुणा, 10 × 7 = 70 शेवटी शून्य, 10 ने 15 गुणा, 15 × 10 = 150 शेवटी शून्य बरोबर, 10 ने तुम्ही 77 गुणा, 770 शेवटी शून्य, म्हणजे 10 येऊन गेला का नाही. आता ह्या 10 बाकी संख्याला गुणेल, शेवटी शून्य येणार आहे का नाही तुमच्याकडे, म्हणून या संख्येच्या शेवटी बघा इकडे 1 × 2 × 3 पुढे कुठेतरी 5 येणार आहे का नाही, 2 × 5 किती होऊन जाईल 10, म्हणजे शेवटी किती येणार आहे, शून्य येणार आहे बरोबर. एवढं उदाहरण सोडवायची गरज नाही, फक्त काय दिसते तुम्हाला, प्रश्न असा आलेला राहील आणि विचारलेला राहील की एकक स्थानाचा अंक काढा, काय विचारलेलं राहील, एकक स्थानाचा अंक काढा, अशा वेळेस फक्त एकच स्थानाचा गुणाकार करायचा. इथे दिसते तुम्हाला इथे 2 एका एकक स्थानी आणि पुढे कुठेतरी 5 येणार आहे, 2 × 5 = 10 होऊन गेलं, तर 10 ने कोणत्या पण संख्येला गुणलं नंतर तरी उत्तर शेवटी शून्य येणारच आहे, एकक स्थानी काय आला शून्य, असे प्रश्न एक्झामला येतात. म्हणजे अशा वेळेस पूर्ण गुणाकार करायची गरज नाही आपल्याला, फक्त एकच स्थानाच्या अंकांचा गुणाकार करावा, एवढं तुम्हाला समजलं असणार बरोबर. हा प्रश्न आलेला आहे, एकदा लक्षात राहू द्या. आता पुढचा एक पॉइंट, घातांकाच्या एकक स्थानाचा अंक शोधणे. घातांक माहिती असेल तुम्हाला, a रेस टू b, म्हणजे बघा
41 चा वर्ग आहे आणि तुम्हाला विचारलं एकक स्थानाचा अंक काढा, काय करणार तुम्ही? 41 गुणिले 41 बरोबर, 41 गुणिले 41 हा 1 गुणिले 1 दिसतोय का नाही? हा 1 गुणिले 1 दिसतोय का नाही? म्हणजे फक्त एकाचा एका वेळेस गुणाकार होईल बरोबर, एकक स्थानाचा अंक तुम्हाला गुणाकाराचा काढायचा माहिती आहे का नाही? फक्त एकक स्थानाचा गुणाकार करा 1 गुणिले 1 म्हणजे काय आलं उत्तर? 1। म्हणजे याचा वर्गाचा उत्तर काय येईल? एकक स्थानी एकच येईल काहीतरी, एवढा पूर्ण गुणाकार सोडवायची गरज नाही। समजा तुम्हाला प्रश्न असा असता 41 चा घातांक 123 बरोबर, अशा वेळेस 41 चा गुणाकार 41 ची किती वेळेस झाला असता? 123 वेळेस। किती वेळेस झाला असता? 123 वेळेस। तुम्ही एवढं टेन्शन घ्यायचं नाही, एकक स्थानी काय दिसतोय? एक दिसतोय का नाही? एकक स्थानी काय दिसतोय? एक दिसतोय। आता एकाला तुम्ही एका वेळेस गुणा, 10 वेळेस गुणा, 123 वेळेस गुणा का 150 वेळेस गुणा, तरी उत्तर शेवटी काय येणार आहे? एकच येणार आहे। म्हणजे काय येईल? एकक स्थानी एक येईल। असे प्रश्न येतात। तुम्हाला असा प्रश्न विचारलेला जाईल 7516 रेस टू 8430 तर याच्या एकक स्थानाचा अंक शोधा। मग अशा वेळेस तुम्हाला इतक्या संख्येचा घातांक करावा लागत नाही, तुम्हाला फक्त काय करावं लागतं? 6 चा 8430 वा घात बघावा लागतो आणि त्याचा एकक स्थान लिहावा लागतं। तर असा प्रश्न येतो तुम्हाला, तर असा प्रश्न सोडवण्यासाठी काय पद्धती आपल्याला शिकायचे? म्हणजे कसा प्रश्न येईल? अशी एखादी संख्या दिली जाईल, तिचा कितीतरी वा घात दिला असेल आणि त्याचा एकक स्थानचा अंक शोधावा लागेल। मग अशा वेळेस फक्त हा एकक स्थान घ्यायचा आणि त्याच्या काही नियम आहेत किंवा त्याच्या काही कन्सेप्ट आहेत तेवढ्या तुम्हाला समजल्या तर तुम्हाला अशा प्रश्नाचं उत्तर काढता येतं बरोबर। आता तुम्हाला मी एक एक कन्सेप्ट शिकवतो, प्रश्न कसा येईल ते तर समजलं असेल तुम्हाला। आता उत्तर कसं काढायचं ते सांगतो मी, आता उत्तर कसं काढायचं ते सांगतो मी तुम्हाला बरोबर। आता बघा, जर दिलेली संख्या आहे, समजा ए रेस टू बी आहे, हे आपल्याला काढायचंय याचा एकक स्थान, तर आता ए जी संख्या आहे ती किती पण अंकी राहू शकते? 2 अंकी 3 अंकी 5 अंकी 15 अंकी। तिच्या एकक स्थानी जर 0 आला, समजा तिच्या एकक स्थानी काय आला? 0 आला। तर तुम्ही 0 पहिला घात माहिती तुम्हाला 0, 0 वर्ग माहिती तुम्हाला 0, 0 घन माहिती आहे 0, म्हणजे 0 कितवा पण घात आला तर उत्तर काय येणार आहे? 0 येणार आहे। 0 कितवा पण घात आला तर उत्तर काय येणार आहे? 0 येणार आहे। म्हणजे जर एकक स्थानी 0 आला तर उत्तर काय येणार आहे? एकक स्थानी 0 येणार आहे। एवढं तुम्हाला समजलं असेल। म्हणजे जर कधी असं उदाहरण आलं 1250 चा 1723 वा घात काढा, 1250 चा 1723 वा घात काढा, तुम्ही काय करणार? 0 चा 1723 वा घात काढायचा तुम्हाला। 0 कितवा पण घात 0 असतो हे तुम्हाला समजून जाईल। 0 कितवा पण घात काय असतो? 0 असतो हे तुम्हाला समजून जाईल बरोबर, हे सांगायचं होतं। आता समजा एकक स्थानी एक आला, एकक स्थानी काय आला? एक आला बरोबर। एकाचा पहिला घात काय येतो? एकच येतो। एकाचा दुसरा घात काय येईल? 1 गुणिले 1 किती होतं? एकच होतं। एकाचा तिसरा घात किती येईल? 1 गुणिले 1 गुणिले 1 एकच येईल। एकाचा एनवा घात घ्या तरी उत्तर एकच येणार आहे। म्हणजे जर संख्येच्या शेवटी एकक स्थानी जर एक आला आणि वरती किती पण घात दिलेला असला तरी सुद्धा तुमच्या एकक स्थानी काय येणार आहे? उत्तरामध्ये एकच येणार आहे। म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा, जर असं एक्झाम्पल आलं 521 चा 7540 वा घात काढा आणि त्याचं एकक स्थान सांगा, तुम्हाला काय काढायचंय? एकक स्थानाचा काढायचं, फक्त एकाचा 7540 वा घात काढायचा आहे। काय येणार आहे? एकाचा कितवा पण घात उत्तर काय येतं? एकच येतं। एकाचा कितवा पण घात उत्तर काय येतं? एकच येतं बरोबर। आता समजा 5 ही संख्या आहे, एकक स्थानी काय? 5 ही संख्या आहे। आता बघा, 5 पहिला घात काय येतो? 5। 5 पहिला घात काय येतो? 5। 5 वर्ग काय येतो? 25। 5 वर्ग काय येतो? 25। 5 घन काय येतो? 125। 5 घन काय येतो? 125। 5 घात काय येतो? 625। 5वा घात काय येतो? सॉरी, 5 घात काय येतो? 625। 5वा घात येतो बघा 3125। 5 पहिला घात आला 5, 5 दुसरा घात आला 5 5 25, 5 तिसरा घात आला 5 × 5 × 5 125, 5 चौथा घात आला 5 × 5 × 5 × 5 625, 5 घात आला 5 × 5 × 5 × 5 × 5 3125। किती आला? 3125। म्हणजे 5 तुम्ही कितवा पण घात करा, 5 तुम्ही कितवा पण घात करा, एकक स्थानी काय दिसतोय तुम्हाला? 5 दिसतोय का नाही? एकक स्थानी काय दिसतोय तुम्हाला? 5 दिसतोय।
पाचाचा तुम्ही कितवा पण घात करा एकच सारी काहीच नाही तुम्हाला पाचच दिसणार आहे म्हणजे 5:n पाचाचा पहिला घात पण पाच पाचा दुसरा घात पण शेवटी पाच पाचाचा तिसरा घात पण शेवटी पाच पाचाचा एन वा कितवा पण घात घ्या तुम्ही शेवटी तुम्हाला काय येणार आहे पाचच येणार आहे शेवटी तुम्हाला काय येणार आहे पाचच येणार आहे म्हणजे जर समजा हिचा मध्ये असा प्रश्न आला 7125 चा 8491 वा घात किती काय करणार तुम्ही एकच स्थान सांगितलं यायचा त्याचा घात करायचा आपल्याला 8491 एकच स्थानाचा घात करायचा आहे 5,891 घात पाचाचा कितवा पण घात एकच स्थानी काय येतं नेहमी पाचच येतं म्हणजे उत्तरामध्ये काय येणार तुम्हाला पाचच येणार आहे हे समजलं सर तुम्हाला बरोबर आता दुसरा अंक घेऊ आपण 6 दुसरा अंक काय घेऊ 6 जर या संख्येच्या शेवटी 6 दिलाय बरोबर तर काय करणार बघू आपण पा 6 पहिला घात 6 6 दुसरा घात म्हणजे 6 वर्ग 36 6 तिसरा घात म्हणजे 6 घन 216 6 चौथा घात काय 1296 आणि 6 तिसरा घात म्हणजे 6 पाचवा घात म्हणजे काय 7776 एवढं काय पाठ करायची गरज नाही गुणाकार करून करता येतात त्याला बघा काय सांगतो मी 6 पहिला घात काय 6 6 दुसरा घात म्हणजे काय 6 दोन वेळेस गुणाकार 36 6 तीन वेळेस गुणाकार म्हणजे काय 216 6 चार वेळेस गुणाकार म्हणजे काय 1296 5 वेळेस गुणाकार 6 × 6 × 6 × 6 × 6 7776 बरोबर म्हणजे काय दिसतंय बघा 6 कितवा पण घात घ्या तुम्ही शेवटी एकच आणि काय दिसतोय 6 6 6 6 आणि 6 6 कितवा पण घात घ्या तुम्ही एकच स्थानी काय येतोय नेहमी 6 येतोय एकच स्थानी काय येतोय नेहमी 6 येतोय म्हणजे तुम्ही 6 पहिला घात घ्या दुसरा घात घ्या तिसरा घात घ्या किंवा 6 एनवा घात घ्या उत्तर काय येणार एकच स्थानी 6 येणार आहे जर तुम्हाला असा प्रश्न आला 1556 चा 4031 घात सांगा काय करायचंय तुम्हाला 6 घात करायचाय 6 4031 घात 6 कितवा पण घात असला एकच स्थानी काय येतो शेवटी 6 येतो एवढंच तुम्हाला समजवायचं होतं म्हणजे काय जर संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 5 आणि 6 असेल तर येणाऱ्या उत्तराच्या घात किती पण राहू द्या येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी जे आहे तेच येतं 0 दिलाय तर 0 येईल 1 दिलाय तर 1 येईल 5 दिलाय तर 5 येईल 6 दिलाय तर 6 येईल एवढंच सांगायचं होतं म्हणजे लक्षात राहू द्या जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 5, 6 प्रश्नाच्या एकक स्थानी प्रश्नाच्या एकक स्थानी 0, 1, 5, 6 दिलाय तर उत्तराच्या एकक स्थानी नो चेंज तर उत्तराच्या एकक स्थानी नो चेंज म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगतो मी जर असं आलं 1750 824 घात आणि विचारलंय एकक स्थानी काय अंक येईल इथे 0 दिसतोय का नाही एकक स्थानी तर उत्तराच्या एकक स्थानी पण काय येईल 0 येईल जर असं आलं 851 चा 925 घात एकक स्थानी काय दिसतंय 1 दिसतंय का नाही उत्तराच्या एकक स्थानी पण काय येईल 1 येईल पुढचं बघा असं आलं 725 चा 1270 घात 725 चा 1270 घात एकक स्थानी 5 दिसतंय का प्रश्नाच्या उत्तराच्या एकक स्थानी पण काय लिहा 5च लिहा जर असं आलं 1697 चा 1697 घात प्रश्नाच्या एकक स्थानी 6 दिसतोय का नाही उत्तराच्या एकक स्थानी पण काय लिहा 6 लिहा म्हणजे 0, 1, 5, 6 जर दिलेलं झालं एकक स्थानी तर उत्तराच्या एकक स्थानी पण जे आहे तेच लिहा म्हणजे नो चेंज लिहा एवढंच सांगायचं आहे बरोबर हे होतं आपला पहिली कन्सेप्ट आता जर एकक स्थानी हे अंक सोडून दुसरे कोणते तरी अंक आले तर कसं करायचं ते आपण पुढे बघू बरोबर मी काय सांगितलं जर तुमच्या एकक स्थानी या संख्येच्या 0, 1, 5 आणि 6 असेल तर उत्तराच्या एकक स्थानी तीच संख्या येते रिस्पेक्टिव्हली म्हणजे चेंज होत नाही आता जर याच्या एकक स्थानी हे अंक सोडून दुसरे कोणते अंक आले तर काय करायचं मग बघा मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवतो समजा दोन ही संख्या आहे दोनाचा पहिला घात किती येतो 2 दोनाचा पहिला घात किती येतो 2 दोनाचा वर्ग किती येतो 4
दोनाचा तिसरा घात किती येतो आठ, दोनाचा चौथा घात किती येतो सोळा, बरोबर, दोनाचा पाचवा घात किती येतो असं लिहितो मी, ही दोन बद्दल माहिती लिहितो आपण, दोनाचा पहिला घात दोन, दोनाचा पाचवा घात किती येतो सोळ दुने बत्तीस, दोनाचा सहावा घात किती येईल चौसष्ट, दोनाचा सातवा घात किती येईल एकशे अठ्ठावीस, दोनाचा आठवा घात किती येईल दोनशे छप्पन, दोनाचा नववा घात किती पाचशे बारा, बरोबर। आता ही कन्सेप्ट काय आहे बघा, मी तुम्हाला सांगतो, कोणती पण संख्या तिचा चार वेळेस स्वतःशी गुणाकार झाला तर पाचव्या वेळेस तोच एकक अंक देते, म्हणजे कसं बघा, पहिल्या वेळेस दोन होतं का नाही, दुसऱ्या वेळेस चार झालं, तिसऱ्या वेळेसच्या गुणाकारच्या वेळेस आठ झालं, चौथ्या वेळेस सोळा झालं, पाचव्या वेळेस परत बत्तीस झालं, एकाच स्थानी दोन येऊन गेला का नाही, एकाच स्थानी दोन येऊन गेला का नाही, सहाव्या वेळेस चौसष्ट झाला बघा चार येऊन गेला, सातव्या वेळेस लगेच आठ येऊन गेला, चौथ्या आठव्या वेळेस काय येऊन गेलं सहा, पहिल्या वेळेस चार वेळेस गुणाकार झाला, पाचव्या वेळेस एकाच स्थानी दोन येऊन गेला, दुसऱ्या वेळेस चार वेळेस गुणाकार झाला, पाचव्या वेळेस काय येऊन गेला परत दोन येऊन गेला, म्हणजे काय, ही कन्सेप्ट फक्त दोनासाठी नाहीये, तुम्ही कोणती पण संख्या घ्या विश्वातली, ती चार वेळेस स्वतःशी गुणाकार केल्यानंतर पाचव्या वेळेस तोच एकक स्थान येते जो पहिल्या वेळेस होता, म्हणजे परत तीच संख्या येऊन जाते जी पाचव्या वेळेस येणार आहे, म्हणजे कोणत्या पण संख्येचं पाचव्या वेळेस जर गुणाकार केला स्वतःशी तर ते रिपिटेशनचा एकक स्थानी तोच अंक येऊन जातो, समजलं काय सांगतो मी, आता तीन साठी सांगतो मी तुम्हाला, आता काय सांगतो मी, तीनासाठी येऊया का सांगतो मी तुम्हाला, बरोबर, तीनासाठी सांगतो मी कसं, तीन ही संख्या, तीनाचा पहिला घात काय तो तीन, तीनाचा दुसरा घात काय तो नऊ, तीनाचा तिसरा घात काय तो सत्तावीस, तीनाचा चौथा घात काय तो एक्क्याऐंशी, तीनाचा पाचवा घात काय एक्क्याऐंशी गुणिले तीन, तीन एक तीन, तीन तीन आठ हे चोवीस, तीनाचा पाचवा घात काय तो दोनशे त्रेचाळीस, बघा चार वेळेस काहीतरी वेगळं येईल पण पाचव्या वेळेस तोच एकक स्थानी अंक येऊन गेला का नाही, समजलं काय सांगितलं मी, पाचव्या वेळेस काय येऊन गेला तोच एकक स्थानी अंक येऊन गेला, बरोबर। आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, असं प्रत्येक संख्येसाठी तुम्ही तीनच्या जागेवर चार घ्या, पाच घ्या, पाचच्या वेळेस तर पाचच येणार आहे, सहाच्या वेळेस सहा येणार आहे, सात घ्या, सातचा पण सेम आहे, चार वेळेस वेगळं येईल पाचव्या वेळेस परत सात यायला लागून देईल, आठाचा पण चार वेळेस वेगळं येईल पाचव्या वेळेस परत आठ यायला लागून देईल, नवाचा पण चार वेळेस वेगळं येईल पाचव्या वेळेस परत नऊ येऊन जाईल, बरोबर। मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बघा सिम्पल, समजा आपण चाराचं एक्झाम्पल घेऊ, आपण काय करू चाराचं एक्झाम्पल घेऊ, समजा चार, चाराचा सतरावा घात आहे, काय सांगितलं मी, चाराचा सतरावा घात आहे, या सतराव्या घातला असं लिहिता येईल का बघा, चाराचा सोळा प्लस एकवा घात, चाराचा सोळा प्लस एकवा घात, सोळा प्लस एक सतरा जुन जातं, बरोबर लिहिलंय का नाही। मी तुम्हाला एक नियम सांगितला होता घातांकामध्ये, नियम असा होता जर दोन संख्यांचा गुणाकार आहे, दोन संख्यांचा गुणाकार आहे, दोघांचा पाया सारखा आहे आणि त्यांचे घातांक काहीतरी आहेत, दोघांचा पाया सारखा आहे, दोघांमध्ये गुणाकार आहे तर घातांकांची काय होते बेरीज होते, तर घातांकांची काय होते बेरीज होते, समजलं काय सांगितलं मी, जो दोन संख्यांचा गुणाकार आहे दोघांचा पाया सारखा आहे घातांकांची बेरीज होईल, सेम दिसतंय का नाही, घातांकांची बेरीज आहे, बरोबर। याची फोड आपण आता इकडेच सारखी करून घेऊ, म्हणजे काय होईल, चाराचा सोळावा घात गुणिला चाराचा पहिला घात, चाराचा पहिला घात चार येणार आहे, बरोबर। आता तुम्ही जर चाराचा सोळावा घात काढून घेतला, चाराचा सोळावा घात काढून घेतला, चाराचा सोळावा घात कसं करतील बघा, चाराचे चार पर्यंत घात वेगळे असता पाचवा घात जो आहे तो जुन जातो, चाराचा पाचव्या वेळेस घात चार जुन जातो, मग काय करायचं, ह्या चारने ह्या सोळाला भागून घ्यायचं, काय करायचं, सोळाला चाराने भागायचं, सोळाने चार, सोळाला चाराने बघितलं आपण, या चाराने काय बघितलं, इथे चार आहे म्हणून नाही बरं, तर चार वेळेनंतर रिपिटेशन होणार आहे म्हणून काय केलं, चार चौक सोळा, बाकी किती उरली शून्य, बाकी किती उरली शून्य उरली, मग काय करायचं, चाराचा चौथा घात लिहून घ्यायचा, शून्य आहे का नाही बाकी, चाराने भाग गेलाय, चाराचे बाकी मग शेवटी काय गेलं चार, चाराचा जो चौथा घात आहे तोच सोळावा घातील, चाराचा जो चौथा घात आहे तोच सोळावा घातील, युनिट डिजिटला बरं, फक्त म्हणजे त्याचं जे युनिट डिजिट आहे ते चाराचा चौथ्या घातचं पण सेम राहील, चाराच्या आठव्या घातचं पण सेम राहील, चाराच्या बाराव्या घातचं पण सेम राहील, चाराच्या सोळाव्या घातचं पण सेम राहील, हे तुम्हाला सांगितलं का नाही, मागचे कन्सेप्ट आठवा, दोनाचा चौथा घात जो होता तोच दोनाचा आठवा घात होता युनिट डिजिटला, दोनाचा चौथा घात काय होता सोळा, त्याच्या युनिट डिजिटला काय होतं सहा, दोनाचा आठवा घात काय होता दोनशे छप्पन, त्याच्या युनिट डिजिटला काय होतं सहा,
म्हणजे दोनाच्या चौथ्या घातचा युनिट डिजिट पण सहा होता, दोनाच्या आठव्या घातचा युनिट डिजिट पण सहा होता. सेम कन्सेप्ट इथे लावली. चाराच्या सोळाव्या घातचा युनिट डिजिट काढायचा आहे, तोच म्हणजे चाराच्या चौथ्या घातचा युनिट डिजिट. चारचा चौथा घात काय येतो बघा, चार चौक सोळा, सोळा चौक चौसष्ट, चौसष्ट गुणिला चार, चार चौक सोळा, एकाच स्थानी काय येणार आहे सहा. याच्या एकाच स्थानी सहा बरोबर, याच्या एकाच स्थानी काय चार, सहा चौक चोवीस. म्हणजे या टोटल संख्येच्या एकाच स्थानी काय आला चोवीसचा फक्त चारच ना एकाच स्थानी, याच्या एकाच स्थानी काय आला चार, याच्या एकाच स्थानी काय आला म्हणजे चार. समजलं काय सांगितलं मी, समजलं काय केलं, याच्या एकाच स्थानी काय आला चार. तुम्हाला काय करतो मी, काय करायचं ते सांगतो मी, याचं उत्तर काय ठरलं अशा प्रश्नाचं काय केलं पाहिजे ते सांगतो मी. चाराचा सतरावा घात काढायचा आपल्याला आणि त्याचं काय काढायचं युनिट डिजिट. प्रश्न आता लिहून घ्या, म्हणजे प्रश्न आता बघून घ्या, युनिट डिजिट आपल्याला काढायचंय, म्हणजे काय काढायचंय एकक स्थान, चाराच्या सतराव्या घातचं एकक स्थान काढायचंय. काय करायचं, सतराला चाराने भागायचं बरोबर, जी बाकी येईल ती लिहायची, बाकी काय येईल बघा, सतराला चाराने भागा काय येईल, चार चौक सोळा, बाकी उरली एक, बाकी जी उरली ना हा चार लिहायचा आणि तिची जी बाकी लिहिली तो घातांक लिहून टाकायचा. चाराचा पहिला घात, चाराचा पहिला घात काय तो चार, युनिट डिजिटला काय आला चार. हेच उत्तर आलं होतं ना आपण, हेच उत्तर आलं होतं. बघा मी दुसरं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. दोनशे अठ्ठावन्नचा एकशे सत्तावीसावा घात काढायचा आहे, दोनशे अठ्ठावन्नचा एकशे सत्तावीसावा घात काढायचा आहे. म्हणजे काय करायचं मला, हा एकच स्थानाचा घात काढायचा आहे बरोबर, आठाचा एकशे सत्तावीसावा घात काढायचा आहे बरोबर. इथून पुढे काय करायचं, आठाचा एकशे सत्तावीसावा घात काढायचा आहे ना, ते एकशे सत्तावीसला चाराने भागायचं, एकशे सत्तावीसला चाराने भागायचं, जी बाकी उरेल ती. बघा इकडे एकशे सत्तावीसला चाराने भागितलं, चार त्रिक बारा, वरून मला शून्य घेतला सात, चारा एक चार, इथे उरला तीन, बाकी उरली तीन. भागाकार बघायचा नाही बाकी घ्यायची, एकशे सत्तावीसला चाराने बघितलं, चाराने कावर भागतोय आपण कारण चार पर्यंत अंक बदलतात पाचव्याला तो येऊन जातो म्हणून. मग काय केलं आपण, चाराने बघितलं बाकी किती उरली तीन, ही बाकी म्हणजे हा दिलेल्या संख्येचा घातांक लिहून टाकायचा. आठाचा तिसरा घात, आठाचा तिसरा घात काय येतो बघा, आठ आठ एक आठ, आठ आठ चौसष्ट, आणि आठाचा तिसरा घात म्हणजे काय, चौसष्ट गुणिला आठ, आठ चौक बत्तीस, इथे काय उरला दोन, एकच स्थानी काय उत्तर येईल दोन, एकच स्थानी काय उत्तर येईल दोन. समजलं काय केलं, म्हणजे आठाचा एकशे सत्तावीसावा घातच्या एकच स्थानी काय उत्तर आलं येणार आहे तुमच्या, दोन उत्तर येणार आहे. पुढचं एखादं एक्झाम्पल घेतो, समजा असं आलं एकशे बावन्नचा दोनशे अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्नवा घात, एकशे बावन्नचा दोनशे अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्नवा घात, त्याचं युनिट डिजिट काढा. काय काढायचंय तुम्हाला, दोनाचा दोनशे अठ्ठावन्नवा घात काढायचा आहे, दोनाचा दोनशे अठ्ठावन्नवा घात, युनिट डिजिटला दोन आहे म्हणून. या दोनशे अठ्ठावन्नला चाराने भागा, दोनशे अठ्ठावन्न काय करा चाराने भागा, काय होईल सहा चौक चोवीस, उरला एक, वरून घेतला आठ, चार चौक सोळा, उरला दोन, बाकी किती उरते दोन. आपल्याला भागाकाराशी घेणं देणं नाहीये, बाकी किती उरले दोन. हा दोन कोणाचा घात होईल आता, या दोनाचा, दोनाचा वर्ग काय होतो चार, म्हणून एकशे बावन्नच्या दोनशे अठ्ठ्याण्णव घाती एकक स्थानी काय येणार आहे चार येणार आहे, एकक स्थानी, एकक स्थानी काय येणार आहे चार येणार आहे. आता एक एक्झाम्पल असं घेतो तुम्ही, समजा एकशे नव्याण्णवचा दोन हजार सत्तावन्नवा घात, एकशे नव्याण्णवचा दोन हजार सत्तावन्नवा घात काय करायचं बघा, याचा दोन हजार सत्तावन्नवा घात काढायचा आहे, म्हणजे कोणाचा काढायचा आहे ह्या नवाचा काढायचा आहे, ह्या नवाचा दोन हजार सत्तावन्नवा घात काढायचा आहे आपल्याला. दोन हजार सत्तावन्न भागीला काय करणार चार, दोन हजार सत्तावन्न भागीला काय करणार चार, लिहा दोन हजार सत्तावन्न भागीला चार, चारा पंचवीस शून्य शून्य, वरून घेतला पाच, चारा एक चार, उरला एक, वरून घेतला सात, चार चौक सोळा, उरला एक, बाकी काय उरली एक, बाकी काय उरली एक, हा एक कशाचा घातांक करेल नवाचा,
हा एक कोणाचा घातांक करेल, ह्या नवाचा, नवा एक नऊ, म्हणून 199 चा 2057 वा घात आहे, त्याच्या एकक स्थानी काय उरणार आहे, नऊ, त्याच्या एकक स्थानी काय उरणार आहे, नऊ. आता मी थोडक्यात तुम्हाला परत एकदा स्पष्टीकरण देतो, मग आपण प्रश्नांकडे जाऊ, मग आपण काय करू प्रश्नांकडे जाऊ. एकदा नवीन कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला, परत एकदा परत पहिल्यापासून सांगतो. जर तुम्हाला घातांकाचा युनिट डिजिट काढायचं आहे, जर तुम्हाला घातांकाचा युनिट डिजिट काढायचा आहे, म्हणजे अशी संख्या आहे ए रेस टू बी आणि हिचा एकक स्थान विचारलाय तुम्हाला, हिचा एकक स्थान विचारलाय, काय करायचं? ही जी संख्या आहे ही दोन अंकी राहील, चार अंकी राहील, दहा अंकी राहील, हिच्या युनिट डिजिटला जर शून्य असेल, म्हणजे हिच्या एककसाठी जर शून्य असेल किंवा एक असेल किंवा पाच असेल किंवा सहा असेल, तर काय करायचं? जी संख्या दिली तीच उत्तरामध्ये राहील, झिरो, एक, पाच आणि सहा, बरोबर. मात्र जर हिच्या एकक स्थानी या संख्या सोडून दुसऱ्या कोणत्या संख्या आहेत, झिरो एक गेला म्हणजे दोन, किंवा तीन किंवा चार, पाच आणि सहा इथे म्हणजे कोण, सात, आठ आणि नऊ, जर हिच्या एकक स्थानी ह्या संख्या आहेत, तर काय करायचं? जो घातांक दिलाय बी त्याला चाराने भागायचं, याला काय करायचं, चाराने भागायचं. जी बाकी उरेल ती घातांक लिहायची, जी बाकी उरेल ती घातांक लिहायची, कशाच्या? ही जी पण संख्या दिली आहे ए तिच्या, ही जी पण संख्या दिली युनिट डिजिटला तिची ती संख्या लिहायची, तिची घातांक काय लिहायचा, हिची जी बाकी उरली या भागाची ती बाकी लिहायची, ते तुमचं काय राहील, उत्तर राहील. समजले असेल कन्सेप्ट? जर झिरो एक पाच सहा आहे तर टेन्शन नाही, जे उत्तर आहे ते लिहून टाकायचं, आणि जर हे काही वेगळी संख्या असली एकक स्थानी तर काय करायचं, घातांकाच्या चाराला भागायचं, आणि जे उत्तर येईल, जी बाकी येईल, उत्तर नाही बाकी, ती बाकी इथे काढल्याची घातांक लिहायची आणि ती मूळ संख्या लिहून टाकायची खाली, आणि ते उत्तरची जी युनिट डिजिट येईल तेच तुमचं प्रश्नाचं काय राहील, युनिट डिजिट. झिरो एक पाच सहाचं टेन्शन मिटलं असणार, मिळालं तुम्हाला. पाच दहा एक्झाम्पल घेतो, प्रत्येक याच्यावर एक एक एक्झाम्पल घेतो मी, प्रत्येक याच्यावर म्हणजे किती दहा एक्झाम्पल येतील, दहा एक्झाम्पल येतील. आता एक एक्झाम्पल असा समजा, पहिलं 250 721 घात अधिक 2 पहिला किंवा 2 दुसरा घात, याचं एकक स्थान विचारलंय, याचं काय विचारलंय, एकक स्थान विचारलंय, याचं एकक स्थान काय येईल, झिरो आहे का नाही, मग याचा घात किती म्हणा द्या, याचं एकक स्थान किती आलं, झिरो, प्लस 2 दुसरा घात काय येणार आहे, 4, मग झिरो अधिक 4 एकक स्थानी उत्तर काय येणार आहे, 4, म्हणजे तुमच्या या टोटल गणिताच्या एकक स्थानी काय येणार आहे, 4. समज असणार काय केलं, याचं एकक स्थान काढलं आपण, इथे 0 आला, इथे 4 आला आणि इथे 4 आला. दुसरं एक्झाम्पल असं आलं, 151 729 घात गुणिला 2 घात गुणिला 2 घात, बरोबर. एकाचा 729 घात काय एकच येईल का नाही, एक राहिला तर नो चेंज होतो, गुणिला 2 घात किती, 8, म्हणजे उत्तर किती आलं, 8, याच्या एकक स्थानी किती येणार आहे, 8, याच्या एकक स्थानी किती येणार आहे, 8. तिसरा प्रश्न असा आला समजा, 6542 7031 घात गुणिला 4 घात अधिक 5, बरोबर. एवढं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे आणि विचारलंय याच्या एकक स्थानी काय काय करणार, इथे 2 दिसतोय का नाही, इथे काय दिसतोय, 2. आता एवढंच पुसून टाकलो मी, वरच पुसून टाकतो, याच्या एकक स्थानी काय दिसतोय बघा, 2, म्हणजे आपल्याला 2731 घात काढायचा आहे. काय करणार, 7031 4 भागून टाकणार, 4 भागून टाकणार आणि बाकी काय येईल ते बघणार, 7031/4 काय करायचं बघा, 4 × 1=4, 7 × 4 गेले उरला 3, वरून घेतला 0, 4 × 7 = 28, इथे उरला 2, वरून घेतला 3, 4 × 5 = 20, इथे उरला 3, वरून घेतला 1, 7 × 4 = 28, इथे उरला 3, म्हणजे बाकी काय उरते, 3, बाकी काय उरते, 3. मग ती जी बाकी आहे ती घातांकात जाणार आणि खाली काय येणार, हा जो मूळ अंक आहे तो 2³ घात, 2³ घात, 2³ किती येणार आहे मग, 8, 2³ किती येणार आहे, 8, म्हणजे या संख्येच्या टोटल संख्येच्या, म्हणजे ही संख्या याच्या टोटल संख्येच्या एकक स्थानी काय येणार आहे तुमचा, 8. इथपर्यंत आला तुमचा, मग हे लिहिलं आपण याचं इथे काय येणार आहे, 8, याच्या एकक स्थानी काय आलाय आपण, 8, तो काढला आपण, गुणिला 4² किती होतो, 16, 4² किती होतो, 16, एकक स्थानी काय आहे, 6,
आपले फक्त एकच स्थानकामध्ये तो लिहून घेतला सहा अधिक पाच. आता इथे काय बघा, आठ सक अठ्ठेचाळीस, आठ सक अठ्ठेचाळीस अधिक पाच, आठ आणि पाच किती होतं तेरा. आपल्याला फक्त एकच स्थान मत असेल, आठ आणि पाच किती होतं तेरा. म्हणजे या टोटल प्रश्नाच्या एकच स्थानी किती आलंय तीन, या टोटल प्रश्नाच्या एकच स्थानी किती आलं तीन. असा तो प्रश्न होता, असा तो प्रश्न होता. काय सांगितलं सिंपल, जो एकच स्थान आहे त्याचा घातांक काढा, त्या घातांकाला चाराने भागा बरोबर, जी बाकी येईल ती वरती लिहा घातांकामध्ये आणि तो मूळ अंक लिहून टाका आणि ते उत्तर लिहा. जे उत्तर येईल तेच त्या मूळ संख्येच्या एकक स्थानी राहणार आहे. आता तुम्हाला मी हा मोठा भागाकार करायचा सोपी पद्धत सांगतो, हा मोठा भागाकार करायची सोपी पद्धत सांगतो मी. चाराची कसोटी काय आठवते का, चाराची कसोटी आठवते का, चाराची कसोटी अशी आहे की जर त्याचा शेवटच्या दोन अंकांना भाग गेला तरच भाग जातो, जर त्याचा शेवटच्या दोन अंकांना भाग गेला तरच भाग जातो. बघा आता एवढ्या टोटल संख्येला बघितलं आपण, बाकी काय आली होती तीन, त्याच्यापेक्षा नुसतं एकतीसला भागा शेवटच्या चाराने, नुसतं एकतीसला भागा चाराने. काय उत्तर आहे बघा, एकतीसला चाराने भागताय, सात चोको अठ्ठावीस, बाकी किती आली तीन, तीस बाकी आली का नाही तीन. समजलं काय केलं, तुम्ही टोटल संख्येला भागायपेक्षा फक्त शेवटच्या दोन अंकांना भागा, जी बाकी येणार आहे तीच बाकी येणार आहे ऑलरेडी, म्हणजे टेन्शन घ्यायचं काम नाही, तिथून तुमचं एकदम इझी प्रोसेस होऊन गेली. एवढं तुम्हाला समजलं असेल तर बरोबर. आपण दोनापर्यंत आलो होतो, आता तीन वाला युनिट डिजिट घेऊ आपण, आता तीन वाला युनिट डिजिट घेऊ आपण, तीन वाला युनिट डिजिट घेऊ आपण. समजा एक एक्झाम्पल आहे, चार हजार त्रेपन्न चा सात हजार दोनशे पंचवीसवा घात वजा सहा, याचं युनिट डिजिट विचारलं आहे, याचं युनिट डिजिट विचारलंय. इथे दिसतोय का झिरो एक पाच आणि सहा असेल तर युनिट डिजिट तेच येतं, पण इथे झिरो एक पाच सारखी काय का, इथे तीन आहे, म्हणजे तीनाचा सात हजार दोनशे पंचवीसवा भाग घातांक आपल्याला काढायचा आहे. आपण काय करतो, सात हजार दोनशे पंचवीसला चाराने भागतो बरोबर, एवढा भाग आहे त्यापेक्षा फक्त काय करायचं, जे शेवटचे दोन अंक आहे त्यांना चाराने भागायचं, त्यांना चाराने भागायचं, जी बाकी येईल ती देऊन टाकायची. चाराने पंचवीसला भागताय, भागताय तुम्ही, काय येईल चार सक चोवीस, इथे उरला किती एक, बाकी किती उरली एक, जी बाकी उरते तीच बाकी घातांक लिहायची बरोबर. म्हणजे तुम्ही पंचवीसला चाराने भागा काय, आणि टोटल सात हजार पंचवीस, सात हजार दोनशे पंचवीसला चाराने भागा, बाकी तीच उरणार आहे. हा किती इथला तीन घेतला, तीनाचा पहिला घात किती येतो तीन, तीनाचा पहिला घात काय येतो तीन. आता उत्तर काढताय तुम्ही, याचं एकच स्थान तुम्हाला येऊन गेलंय, किती आहे तीन, वजा किती सहा, वजा किती सहा, याचं एकच स्थान तीन आहे. पण पुढे काहीतरी संख्या असणार आहे का, एवढा मोठा संख्या घर हे करतोय आपण घातांक, इथे पुढे भरपूर संख्या आहे. एकच स्थानी किती दिसतोय तीन वजा सहा, मग आता ही वजा बाकी करायची तुम्हाला, मी तुम्हाला वजा बाकीचा नियम सांगितला होता बघा, तीनातून सहा वजा होईल का, नाही, तीनाला एक आजच्या घे करेल पुढच्या संख्येकडून, पुढची संख्या आपल्याला माहित नाही पण काहीतरी संख्या आहे ना, तिथून त्याने एक घेतला हा तेरा झाला, तेरातून सहा गेला किती सात, तेरातून सहा गेला किती सात, असा हा उत्तर आलं. या प्रश्नाचं उत्तर किती आलंय सात बरोबर. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण, अठरा लाख चोवीस हजार एकशे चोवीस, याच सात लाख पाच हजार बारा, सात लाख पाच हजार सॉरी सत्तर हजार पाचशे बारा, सॉरी सत्तर हजार पाचशे बारावा घात, याचं युनिट डिजिट काढायचं, याचं युनिट डिजिट काढायचं. काय करणार, फक्त शेवटी चार घेणार बरोबर, चाराचा सत्तर हजार पाचशे बारावा घात काढायचा आहे बरोबर. मग तुम्ही काय करणार, या टोटल संख्येला चाराने भागणार, इथे चार आहे म्हणून नाही बरं, आपण चारानेच भागतो बरोबर, कारण चौथ्या पर्यंत संख्या बदलता पाचव्याला तेच येतं. मग आता या टोटल संख्येला चाराने भागापेक्षा काय करा, जे शेवटचे दोन अंक त्यांना चाराने भागा बरोबर. बाराला चाराने भागितलं, बाराला चाराने भागितलं, चार त्रिक बारा उत्तर काय आलं शून्य, चार त्रिक बारा उत्तर काय आलं शून्य. मग इथे शून्यवा घात लिहायचा नाही, इथे शून्यवा घात लिहायचा नाही, इथे चौथा घात लिहायचा बरोबर, कारण जेव्हा बाकी एक उरते तेव्हा आपण काय लिहितो एक, जेव्हा बाकी दोन उरते तेव्हा काय लिहितो आपण दोन, जेव्हा तीन उरते तेव्हा काय लिहितो तीन, मात्र जेव्हा चार उरते
तेव्हा काली जेव्हा शून्य उरते तेव्हा काली झालं पाहिजे चार, जेव्हा शून्य उरते तेव्हा काली झालं पाहिजे चार, बाकी शून्य उरली आहे इथे, बाकी किती उरली आहे शून्य, पण घातांक किती लिहायचा चार, एवढं लक्षात राहूया घातांक किती लिहायचा चार, म्हणून हा चार घातांक कितीचा येईल चाराचा, चाराचा चौथा घात किती येतो, चाराचा चाराचा चौथा घात कसं काय येईल, चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार, याचा गुणाकार येतो सोळा, याचा गुणाकार येतो सोळा, यांचा एकक सांगायचा सहा सहा छत्तीस, शेवटी काय सहा 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 छत्तीस म्हणजे शेवटी एकक स्थानी सहा येणार आहे का नाही, चाराच्या चौथ्याच्या एकक स्थानी काय येणार आहे सहा येणार आहे बरोबर, या टोटल संख्येच्या एकक स्थानी काय येणार आहे सहा, या टोटल स्थानी काय येणार आहे सहा, समजलं, जेव्हा बाकी एक उरते तेव्हा घातांक एक लिहायचा, जेव्हा बाकी दोन उरते तेव्हा घातांक दोन लिहायचा, जेव्हा बाकी तीन उरते तेव्हा घातांक तीन लिहायचा, जेव्हा बाकी शून्य उरते तेव्हा घातांक काय लिहायचा मात्र चार लिहायचा, तेव्हा घातांक लिहायचा चार लिहायचा बरोबर, मी तुम्हाला एक सिंपल कन्सेप्ट म्हणून सांगतो ते, समजा दोनाचा चौथा घात करतोय आपण काय करणार आपल्या नियमाप्रमाणे चारला चाराने भागणार, चाराला चाराने भागणार, चार एक चार बाकी किती उरली शून्य, बाकी जर शून्य ठेवून दिली आपण इथे तर उत्तर एक होऊन जाईल, पण हे चुकीचं आहे का नाही, दोनाचा चौथा घात करायचा आहे महावरती शून्याचा घर काय लिहायला लागतो चार लिहावा लागतो, शून्याचा घर काय लिहावा लागतो चार लिहावा लागतो, एवढी एक कन्सेप्ट लक्षात राहू द्या. आता पुढची संख्या, पुढची संख्या सात हजार एकशे पंचवीस चा सहा हजार दोनशे सहा हजार सहाशे पंचवीस हवा घात, शेवटी पाच आहे का नाही, शेवटी पाच आहे म्हणजे उत्तर मध्ये पाच येणार जे एकच आहे झिरो एक पाच सहा, यांना तुम्ही काही पण करा उत्तर जे येते येणार आहे बरोबर. पुढचं घेऊ सहा वाला आठ हजार दोनशे सोळाचा नऊ हजार चारशे सोळा हवा घात, शेवटी सहा आहे का नाही, घातांक किती पण राहू द्या एकच आहे काय येणार आहे सहा येणार आहे. आता समजा सहा आहे, समजा सात आहे एकशे सत्तावन्नचा आठ हजार चाळीसावा घात, एकशे सत्तावन्नचा आठ हजार चाळीसावा घात काय करणार सताचा आठ हजार चाळीसावा घात घेणार बरोबर, आठ हजार चाळीसला चाराने भागणार, इतक्या मोठ्या संख्येला भागापेक्षा शेवटचे दोन अंक घ्या फक्त त्याला चाराने भागा, उत्तर काय येणार बघा चाळीस इथे चार चार दहा आहे चाळीस शून्य शून्य बाकी काय उरली शून्य, बाकी शून्य उरली तर घातांक किती घ्यायचा चार, बाकी शून्य उरली तर घातांक किती घ्यायचा चार, मग सताचा चौथा घात, सताचा चौथा घात काढत बसायचं नाही, सात गुणिले सात गुणिले सात गुणिले सात, साती साती एकोणपन्नास, साती साती एकोणपन्नास, नम नम एक्क्याऐंशी, शेवटी काय उरला एक, शेवटी काय उरला आहे एक, बाकी पुढे काही पण असू द्या मग याचं उत्तर एकच स्थानी काय येणार आहे एक, याचं उत्तर काय येणार एकच स्थानी एक बरोबर. आता शेवटी आठ राहिला समजा दोनशे अठ्ठावन्न रेस टू चारशे छप्पन्न काय करणार आठाचा चारशे छप्पन्नावा घात घ्यायचा आहे, चारशे छप्पन्नला आठ चाराने भागा, इतका मोठा भागापेक्षा फक्त काय करा छप्पनला चाराने भागा, छप्पनला चाराने भागा, चार एक चार इथून उरला एक वरून घेतो सहा, चार चौक सोळा शून्य बरोबर, बाकी शून्य उरली घातांक किती घ्यायचा आहे चार, आठाचा चौथा घात, आठाचा चौथा घात कसं करणार आठ गुणिला आठ गुणिला आठ गुणिला आठ, आठी आठी चौसष्ट, आठी आठी चौसष्ट, चार चौक सोळा, एकक स्थानी काय उरला सहा, एकक स्थानी काय उरला सहा, समजलं असणार. आणि शेवटचा अंक आपला नऊ, शेवटचा अंक आपला काय नऊ, समजा असं आलं आठ हजार एकोणावीसचा पाच हजार एकोणावीसावा घात बरोबर, किंवा एकोणतीसावा घ्या म्हणजे कसं एकोणावीस एकोणीस कन्फ्युज नको व्हायला, काय करायचं शेवटी नऊ आहे त्याचा पाच हजार एकोणतीसावा घात करायचा आहे, पाच हजार एकोणतीसला चाराने भागायचं आहे, इतक्या मोठ्या संख्येत भागापेक्षा फक्त काय करा शेवटच्या दोन अंकांना चाराने भागा बरोबर, काय करणार पुढे याचा भागाकार करा एकोणतीसला चाराने भागताय किती होईल सहा चोको चोवीस सात चोको अठ्ठावीस उरला एक, बाकी एक उरली आहे हा इथला नऊ लिहून घ्या, नवाचा पहिला घात उत्तर काय आलं नऊ, म्हणजे याच्या शेवटी पण काय येणार आहे नऊ, एवढं होतं आपलं युनिट डिजिट, एकदम सिम्पल आहे. मी तुम्हाला दोन मिनिटात परत नवीन सांगतो, परत दोन मिनिटात नवीन सांगतो कसं बघा. जर ए रेस टू बी चा युनिट डिजिट विचारलाय आणि याचे एकक स्थानी झिरो एक पाच आणि सहा दिलाय तर उत्तरामध्ये पण तेच उत्तर येणार आहे युनिट डिजिटला बरोबर, मात्र दोन तीन चार सात आठ नऊ या संख्या आहेत तर युनिट डिजिट काढायची पद्धत आहे
काय करायचं, जो घातांक दिलाय त्याला चाराने भागा, जर घातांक मोठा आहे तर फक्त शेवटच्या दोन अंकांना चाराने भागा, जी बाकी येईल ती वरती लिहा, हा मूळ जो अंक आहे यांच्यापैकी कोणता आहे तो खाली लिहा, हे जे उत्तर येईल याचा जो युनिट डिजिट आहे तोच प्रश्नाचा युनिट डिजिट राहील, जर बाकी शून्य आली तर मात्र घातांक किती लिहा चार लिहा, जर बाकी शून्य आली तर घातांक किती लिहा चार लिहा, एवढे जे कन्सेप्ट होती बरोबर। आता तुम्हाला एक शेवटचं एक एक्झाम्पल देतो ज्यात सर्व येऊन जातील, असं एक उदाहरण सांगतो बघा, 106 चा 725 वा घात गुणिला 828 चा 128 वा घात अधिक 5 वजा 4 याचा युनिट डिजिट विचारला आहे, याचं युनिट डिजिट विचारला आहे, एक एक काढू आपण। मी तुम्हाला सांगितलंय 0, 1, 5, 6 राहिलं तर नो चेंज, इथे 6 आहे का नाही, युनिट डिजिटला काय 6 गुणिला इथे 8 आहे का नाही, 8 आपली प्रोसेस वापरावं लागेल, मग 8 चा 128 वा घात काय करणार, पूर्ण संख्येला भागापेक्षा फक्त शेवटच्या 28 ला 4 ने भागा, 7 चौक 28 बाकी शून्य उरली आहे, घातांक किती लिहायचा 4, बाकी शून्य उरली म्हणजे घातांक किती लिहायचा 4, 8 चा 14 का किती येतो 8 अधिक 64 म्हणजे 8 चा वर्ग गुणिला 8 चा वर्ग इकडे 64 इकडे 64 4 चौक 16 शेवटी काय उरणार आहे 6, 8 चा 14 घाला असं लिहिला, याचा वर्ग 64 याचा वर्ग 64 4 चौक 16 एकाच स्थानी काय उरला 6 अधिक 5 वजा 4 6 गुणिला 6 किती 36 शेवटी काय उरला 6 अधिक 5 वजा 4 6 5 11 11 4 गेले 7 युनिट डिजिटला काय येणार आहे 7। या प्रश्नामध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन गेले, या प्रश्नामध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन गेलाय, 6 होता म्हणून नो चेंज केलं, इथे 8 पद्धत नाही काढून घेतलं एकच सार, +5 केला -4 केला उत्तर आलं 7, समजलं। एवढं होतं आपलं युनिट डिजिट टॉपिक, एकदम सिंपल होता, फक्त त्याच्या कन्सेप्ट माहीत नव्हत्या म्हणून बऱ्याचदा प्रश्न 0, 1, 5, 6 वरेज येतं पण आपल्याला माहित राहत नाही की हे नो चेंज करायचे म्हणून उत्तर चुकून जातं बरोबर। तर एवढा होता आपला टॉपिक, आता पुढचा टॉपिक आपण नंतर घेऊ, घरीच राहा आणि सुरक्षित राहा।